नाशिक जिल्ह्यातल्या इगतपुरीमध्ये दोन गटामध्ये तुफान राडा झाला असून यामध्ये एकाचा खून तर एकजण गंभीर जखमी झाल्याचं कळत आहे यावेळी पोलिसांनी संचारबंदी लावल्यामुळे बाजारपेठ ठप्प होती राज्य राखीव दलाच्या दोन तुकड्याही तैनात करण्यात आल्या इगतपुरीमध्ये गँगवारचा भडका उडाला असून पूर्व वैमानस्यातून एकाचा खून झाल्याची घटना घडली या घटनेमध्ये एक जण गंभीर जखमी झाला असून इगतपुरी शहरामध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे इगतपुरी शहरातील गायकवाड नगर येथील डेव्हिड यांची शहरामध्ये दहशत असल्याचे बोलले जाते नांदगाव सदो येथील एका गटाकडून पूर्व विमानस्यातून गायकवाड नगर येथील डेव्हिड गँगमध्ये हानामारी झाली या मारामारीत राहुल साळवे साळवैवर्ष पंचवीस मिलिंदनगर याचा मृत्यू झाला मयत राहुल साळवेवर विविध पोलीस ठाण्यामध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल होते हानामारीच्या या घटनेत मॅक्वलोर्फ काऊ हा गंभीर जखमी झाला आहे या घटनेमध्ये दंगलखोरांनी गायकवाड नगरमधील अनेक चारचाकी दुचाकींची आणि घरातील सामानांची मोठ्या प्रमाणावर नुकसान केले पोलिसांनी घटनास्थळावरून नऊ दुचाकी जप्त क्लि असून पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत घटनेप्रकरणी पोलीस उपधीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपधीक्षक अर्जुन भोसले वसंत पत्फे पोलीस उपनिरीक्षक राजाराम दिवटे यांच्यासह पोलिसांचं पथक तळ ठोकून होतं या घटनेत मोठ्या प्रमाणावर दगडफेक झाल्यानं वाहनांच्याही काचा फोडल्या त्यामुळे पोलिसांसह राज्य राखीव पोलीस दलाचा बंदोबस्त तैनात करावा लागला घटनास्थळी अधीक्षक सचिन पाटील अपर पोलीस अधीक्षक माधुरी कांगणे यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली या प्रकरणी अज्ञात संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं या घटनेमुळे शहरासह परिसरामध्ये मात्र मोठ्या प्रमाणावर तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे नॉर्मली कसे प्रायव्हेट घरांचे जे सीसीटीव्ही फुटेज असतील किंवा कमर्शियल एस्टॅब्लिशमेंट्स आहेत तिथे काही सीसीटीव्ही फुटेज असतील तर ते, ते कृपया इन्व्हेस्टिगेशनमध्ये आम्हाला मदत करावी प्राथमिक दृष्ट्या असं दिसते की या दोन्ही गटांमध्ये पूर्व वैमनस्य होतं त्याच्यातूनच हा प्रकार झाल्याचं था थोडं समोर येत आहे याच्यामध्ये गटांवर प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन्स पण पूर्वी घेण्यात आल्या होत्या इंट्रीम बॉन्ड पण त्यांच्याकडून घेण्यात आले होते आणि एका गटावर तर एमसीसीची कारवाई सध्या चालू होती न्यूज रिपोर्टर मनीष सरवतकर एस मीडिया नाशिक